नमस्कार, मी मनाली। आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि सुरुवातीला नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। धार्मिक मुद्द्यांना सत्ताधाऱ्यांकडून अधिक प्रोत्साहन, कोल्हापूर संगमनेर प्रकरणावरून शरद पवारांचे गंभीर आरोप, तर सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं केलं स्पष्ट। राज्यात दंगल घडविण्याचा कट, औरंगजेबचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही फडणवीसांचा इशारा, तर निवडणुकीपूर्वी पवारांची विधानं ठरलेलीच असल्याचा टोला। धुळे शहरामधील मोगलाई परिसरामधल्या धार्मिक स्थळाची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। नवी मुंबईमधील उलवे इथं उभारलं जाणार प्रतितिरुपती बालाजी मंदिर, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। जिथं राजकीय ताकद जास्त तिथं लक्ष केंद्रित करावं, शरद पवारांचा मोव्याच्या नेत्यांना सल्ला। युक्रेनमधील मोठ्या धरणाची भिंत फुटली, जवळपास 22,000 नागरिकांचं स्थलांतर, झिपोरिझियाच्या अणुऊर्जा प्रकल्पालाही धोका। आणि लंडनच्या ओव्हल मैदानामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भिडणार, सामन्यावर पावसाचं सावट। आणि आता बुलेटिनच्या सुरुवात